शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येनंतर खळबळ माजली आहे. व्यावसायिक वादातून त्यांचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कांदिवलीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. सावंत यांचा विभागात केबलचा व्यवसाय होता. त्यांना या आधीच 2 वेळा धमकीचे फोनही आले होते. त्याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली. अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. रविवारी संध्याकाळी सावंत एका मोटरसायकल स्वारासोबत हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघाले. त्याचवेळी मागून आलेल्या एका दुचाकी स्वारानं त्यांना कट मारला. त्यामुळे सावंतांच्या दुचाकी स्वाराचं नियंत्रण सुटलं आणि सावंत गाडीवरून खाली पडले. त्याचवेळी मागून रिक्षातून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर चॉपरनं वार करून त्यांची हत्या केली. अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. समतानगर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये रात्री 11:15 सुमारास शिवसेनेचे माजी नगरसेवक व उपविभाग प्रमुख श्री अशोक सावंत यांना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांचे प्राण गेलेले आहेत. आम्ही समतानगरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे 302 प्रमाणे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे. 2002 आणि 2007 असे 2 टर्म सावंत मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. 2012 त्यांची मुलगी नगरसेविका होती. 2017 त्यांनी आणि त्यांच्या मुलीनं महापालिका निवडणूक लढवली पण दोघांचाही पराभव झाला. केबल व्यवसायिकांना खंडणीच्या धमक्या तर त्यांनी तशा रितसर तक्रारी दिल्या पाहिजेत. मग त्याचा आम्ही विधानसभेमध्ये पण आवाज उठू असे काही जर भाई लोक काय करत असतील. योग्य तो तपास नाही झाला तर आम्हाला निश्चित तसे उद्धव आदेश देतील अशी मला खात्री आणि आम्ही त्याबाबतीत निश्चित प्रश्न विचार विधानसभेमध्ये. आमच्याशी त्यांनी कधी डिस्कस केलं नव्हतं धमक्याबाबतीत तरी. फक्त त्यांना 1 वर्षापूर्वी आम्हाला आता दुसऱ्यांकडनं माहिती पडते की त्यांना अशी धमकी आलेली त्याच्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून ठेवलेली की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. आणि पोलीस तपास करत आहे. पोलिसांना जी इन्फॉर्मेशन पाहिजे ते दिलेली आहे आमच्यातर्फे सुद्धा. आणि बस आम्ही फक्त पोलिसांच्या ह्याच्यामध्ये काही कारवाईमध्ये इंटरफेरन्स नको म्हणून मी आता काही बोलू इच्छित नाही. सावंत यांच्या विभागात केबलचा व्यवसाय होता. गेल्या 2 वर्षांपासून अशोक सावंत यांना धमक्यांचे फोन येत होते. त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणीही केली जात होती. याबाबत सावंत यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारही केली होती. अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली. या व्यावसायिक कारणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधी अशा हत्या झाल्यात पण आता शिवसेना सत्तेत आहे तेव्हा गुन्हेगाराचा छडा लवकर लागेल अशी आशा आहे. अशोक सावंत यांना खंडणीविषयी वारंवार फोन येत होते. मात्र याविषयी देखील पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करून सुद्धा अशा प्रकारे हत्या होत असेल तर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्हिडिओ गणेश श्रीवास्तव सोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.